टुडे डिस्कस स्टैंडर्ड 6 जनरल साइंस धड़ाचं नाव काय डायवर्सिटी इन लिविंग थिंग्स एंड देयर क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये लेक्चर क्रमांक 2 चालू आहे. आज आपल्याला करायचे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण. पहिले जे क्लासिफिकेशन आपल्याला पाहिजे की कशावर बेस्ड ऑन क्लासिफिकेशन आहे पण कशावर बेस्ड आहे बेस्ड ऑन शेप एंड हाइट ऑफ प्लांट बेस्ड ऑन शेप एंड हाइट ऑफ प्लांट बेस्ड ऑन म्हणजे अवलंबून असणं शेप म्हणजे आकार हाइट म्हणजे उंची प्लांट म्हणजे वनस्पतीचा आकार आणि वनस्पतीची उंची. आता तुम्ही घराच्या बाहेर पडलात सगळे प्लांट सारखे दिसतात का किंवा शेतामध्ये गेला सगळे प्लांट सारखे आहेत का नाही काही उंच आहेत काही बुटके आहेत कोणाचा जो कोणाचा स्टेम हाईट का कोण ठरवतो स्टेम ठरवतो काही काही स्टेम असे एकदम मोठा मोठा आले तर जाड येतं काही काही एकदमच फ्लेक्सिबल आहेत वारा आलं तरी हलतात असं याच्यावर काय क्लासिफिकेशन आहे. आणि याच्यावर कोणते कोणते टाईप्स पडतात की बेस्ड ऑन शेप अँड हाईट ऑफ प्लांट कसं क्लासिफिकेशन होतं ट्रीज ट्रीज म्हणजे वृक्ष त्यानंतर श्रब म्हणजे याच्यापेक्षा ट्रीज पेक्षा कमी उंची असलेली त्याच्यानंतर हर ज्याला झुडूप म्हणतो आपण त्याच्यानंतर हर्स हर्स म्हणजे अतिशय पातळ अशा वनस्पती आणि त्याच्यानंतर वाईन्स किंवा क्रीपर्स म्हणजे वेली असे काय पडतात चार प्रकार पडतात ट्रीज श्रब हर्ब्स आणि वाईन्स कशावर बेस्ड ऑन शेप अँड हाईट ऑफ प्लांट शेप म्हणजे आकार आणि हाईट म्हणजे उंची. मग पहिला आपण बघू ट्रीज आता ट्रीज कशा असतात सहज चढता येतात का ट्रीजवर नाही ट्रीज आर टॉल अतिशय उंच असतात आणि त्यांचं स्टेम कसं असतं त्यांचं स्टेम हार्ड असतं आणि स्ट्रॉंग असं स्टेम असतं. हो झाडाचं बघितलं ना स्टेम खोड आंब्याचं झाड लिंबाचं झाड कसं असतं तो त्यांचे स्टेम बाबळीचं झाड हो जाड स्टेम असतो आणि स्ट्रॉंग असं स्टेम असतो आणि त्यांची उंची सुद्धा खूप जास्त असते अँड दे हॅव ब्रांचेस यांना काय असतात असतात की नाही ब्रांचेस आणि ह्या ब्रांचेस कशा असतात जमिनी लगत नसतात बरं का ब्रांचेस हाय अबोव द ग्राउंड हो सहज असो यांच्या ब्रांचेस हाताने येतात का बघा बरं शेतामध्ये बरं लिंबाच्या झाडात वगैरे त्यांची जी मूळ फांदी स्टेमच्या पासून निघालेली येते का हाताला सहज अशी नाहीये त्यांच्या ब्रांचेस हाय अबोव द ग्राउंड म्हणजे जमिनीपासून पुरेशा उंचीवर असतात सहजासहजी त्या हाताला लागत नाही त्या ब्रांचेस उंच उंच असतात त्या ब्रांचेस आणि त्यांना काय असतात हे जे झाड असतात त्यांना फ्लावर्स पण येतात. हो तुम्ही म्हणता सर आंब्याच्या झाडाला कुठं फ्लावर्स येतात हो काही बी म्हणता तुम्ही लिंबाच्या झाडाला कुठं फ्लावर्स येतात हो अरे बाबा जे आंब्याला तवर येतो की नाही फ्रूट येण्याच्या अगोदर तवर येतो की नाही आंब्याला लिंबाला सुद्धा लिंबळ येण्याच्या अगोदर तवर येतो की नाही लिंबाला येतो बघा तर तवर म्हणायचं तर तवर म्हणजे काय आहेत त्याचे फ्लावर्स आहेत एवढंच नाहीये त्यांना फ्लावर्स येतात फ्रुट्स पण येतात आणि ह्यांचं आयुष्य कसं असतं दे लिव्ह फॉर मेनी इयर्स हे जे ट्रीज आहेत दे लिव्ह फॉर मेनियर्स अनेक वर्ष जगतात हे झाड. हो आपण म्हणतो सुद्धा शेतात गेल्यानंतर हा हे आंब्याचं झाड आहे आमच्या आजोबाने लावले आमच्या पंजोबाने लावले ते नाही जाता ते गेले पण झाड आहे. मग हे जे आहे दे लिव्ह फॉर मेनी इयर्स हो शेकडो वर्ष हे झाड काय होतात जगतात आणि असे जे अनेक वर्ष जगतात ना झाड त्यांना पेरिनियल म्हणतात त्यांना काय म्हणतात पेरिनियल्स अशा प्लांट्सला काय म्हणतात पेरिनियल्स. तर हे काय तर ट्रीज आहेत मग आपल्याला मुद्दे कोणते कोणते पाहिजे तर पाहिजे ट्रीज आर टॉल त्यांचं स्टेम कसं आहे हार्ड स्टेम आहे स्ट्रॉंग स्टेम आहे त्याच्यानंतर त्यांच्या ब्रांचेस कशा आहेत हाय अबोव द ग्राउंड आहेत खूप उंचीवर आहेत दे हॅव
flowers, they have fruits and they live for many years. अनेक वर्ष काय होतात ते जगतात. आणि आता दुसरं काय आहे, हे पाहिलं ट्रीज. आता दुसरं काय, श्रब. काय आहे, श्रब. SHRUB हो. हे लेक्चर घेण्याच्या अगोदर आजच तुम्हाला शब्द पाठ करायला दिलेत होमवर्क मध्ये, केलाय का नाही केला? करायचे शब्द पाठ करायचे. श्रब म्हणजे झुडूप. आता हे श्रब काय आहे, तर हे जे जे आहेत कि यांचं जे स्टेम असतात हे टॉल नसतात, हे कशा असतात, शॉर्ट हाईटचे असतात. हे श्रब झाडासारखे असतात पण शॉर्ट हाईटचे असतात. यांचं सुद्धा जे स्टेम असत, हार्ड स्ट्रॉंग स्टेम असत, यांना सुद्धा हार्ड स्ट्रॉंग स्टेम असत. पण फरक काय आहे, ट्रीज आर टॉल आणि श्रब्स आर शॉर्ट. त्याच्यानंतर यांच्या ब्रांचेस हाय अबव द ग्राउंड असतात, तर श्रबच्या ज्या ब्रांचेस असतात, याच्या ज्या असतात ब्रांचेस ऑफ श्रब आर क्लोज टू ग्राउंड, क्लोज टू ग्राउंड. अगदी ह्या ब्रांचेस जमिनीच्या जवळ असतात, तुम्ही सहज त्याला हात सुद्धा लावू शकता. मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, तुम्हाला पटेल बघा, लिंबाचं झाड आपण जे खातो ना लिंबू, हा हाताने तोडता येतात की नाही, लिंब तोडता येतात की नाही, आंबे तोडता येतात का, सगळेच सगळेच बरोबर ना, लिंब मोसंबी हा तोडता येते की नाही, हाताने तोडता येते की नाही, कवड्या मारून ते तोडावं लागते नाही. अगदी त्याच्या ब्रांचेस क्लोज टू ग्राउंड आपण त्याचं काय करू शकतो, सहज त्याचे काढू शकतो. त्यानंतर ओलेंडर, कण्हेरीचे झाड आहे की नाही आपल्या घराच्या बाहेर, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर जवळपास कण्हेरीचं झाड हो, त्याचे फुलं शिडी लावते काढायला नाही, हाताने आपण त्याचे फुलं तोडू शकतो का, म्हणजे ते काय सुरभ आहे. ओलेंडर म्हणायचं कण्हेर आपल्या घराच्या बाहेर जे आहे. त्याच्यानंतर जे आहे लिंबू आहे, लेमन ते सुद्धा आहे बरोबर आहे, मोसंबी आहे, स्वीट लेमन. तर ते जे आहे ते काय आहे, तर सगळे श्रब आहेत. त्यानंतर हिबिस्कसचं झाड आहे, जास्वंदाचं लाल फुलाचं गणपतीला वाहतो आपण, हा ते फुलं सुद्धा काय आहे, तर श्रब आहे, अगदी सहज हाताला येतात. आणि हे 2 ते 3 मीटर वाढतात, उंच वाढत नाही, तर 2 ते 3 मीटर वाढतात. जास्तीत जास्त किती वाढतात, 2 to 3 meters. आणि ते सुद्धा काय आहेत, पेरिनियल आहेत, बहुवार्षिक आहेत, ते सुद्धा खूप वर्ष जगतात. बघा मग आता मी म्हटलं बघा काम काम काय की डिफरन्स बिटवीन ट्रीज अँड श्रब, डिफरन्स किंवा डिस्टिंग्विश म्हणजे फरक द्या, कसं ट्रीज ग्रो टॉल, श्रब हॅव शॉर्ट हाईट. त्याच्यानंतर ब्रांचेस ऑफ ट्रीज आर हाय अबव द ग्राउंड, याचं काय, ब्रांचेस ऑफ श्रब आर क्लोज टू ग्राउंड. आता हे झालं दोन फरक बंद झाले, दोघांचे एक एक्झाम्पल द्यायचे. आता तिसरं काय आहे, हर्ब्स. पहा इकडे तिसरं काय आहे, हर्ब्स. पहिलं काय पाहिलं आपण, ट्रीज. दुसरं श्रब. तिसरं काय आहे, हर्ब्स. आता हर्ब्स कशाला बघायचं, आपल्या घरामध्ये तुळस आहे की नाही, तुळस आपल्या घरामध्ये, ते हर्ब आहे. हर्ब जास्त उंच वाढते का, ती नाही, ती किती वाढते, 1 to 1.5 meter टॉल. कि हर्ब्स किती वाढतात, कि दे हॅव हाईट, यांची हाईट किती असते, 1 to 1.5 म्हणजे 3 meter इतके हाईट आहे. म्हणजे ह्या श्रब पेक्षा सुद्धा काय असते, यांची हाईट कमी हाईटच्या असतात. आणि मात्र त्यांचं जे स्टेम असत ते काय असत, फ्लेक्झिबल स्टेम असत. यांचं स्टेम कसं असत, फ्लेक्झिबल स्टेम असत, यांना ग्रीन फ्लेक्झिबल स्टेम असत. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक, वारं जरी आलं ना पूर्ण झाड हलतात, ते छोटे छोटे हलतात ना, तुळस वगैरे अगदी बुडापासून हलते, ते आंब्याचे याचे झाड हलतात तो नाही हलत, त्याचे फक्त फांदे हलतात, हे पूर्ण झाड हलत, कारण हे काय, यांचं फ्लेक्झिबल स्टेम असत. आणि यांना आयुष्य जास्त नसतं, फ्यू मंथ्स टू 2 years, ह्या पेरिनियल नसतात. हे जे हर्ब्स असतात यांचं आयुष्य काय, फ्रॉम 2 months to 2 years हो,
जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 2 महिने आणि जास्तीत जास्त 2 वर्ष इतकं यांचं काय असतं छोटं आयुष्य असतं. यांच्यासारखं बहुवार्षिक नाही येतं पेरिनियल, अनेक वर्ष जगणारे नाहीत. तर हे काय आहे बघा, ट्रीज श्रब हर. आपण थोडस रिव्हिजन करू, काय चालू आहे आपलं जनरल सायन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन लेक्चर क्रमांक 2 चालू आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट चालू आहे. आता क्लासिफिकेशनला बेस लागतो. पहिला बेस आपण कोणता वापरतोय, शेप अँड हाईट ऑफ प्लांट म्हणजे झाडाची उंची आणि झाडाचा आकार. त्याच्यावरून प्लांटचे किती प्रकार पडतात, 4, ट्रीज श्रब हर्ब्स आणि वाइन्स. हे जे आहे ट्रीज कशा असतात, टॉल असतात. त्यांचं स्टेम कसं असतं, हार्ड स्टेम असतं, स्ट्रॉंग स्टेम असतं. त्याच्या ब्रांचेस हाय अबाउट ग्राउंड असतात. दे हॅव फ्लावर्स, दे हॅव फ्रुट्स अँड दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. फ्लावर्स फ्रुट्स यांना सुद्धा असतात बरं का, सुरभला सुद्धा. त्यांची शॉर्ट हाईट आहे, स्ट्रॉंग हार्ड स्टेम आहे. मात्र ब्रांचेस कशा असतात, क्लोज क्लोज टू ग्राउंड म्हणजे जमिनीच्या जवळ असतात. 2 ते 3 मीटर वाढतात. आणि हर्बची हाईट किती असते, 1 to 1.5 meters. आणि त्यांचं स्टेम कसं असतं, फ्लेक्झिबल असतं. देअर लाईफ स्पॅन, लाईफ स्पॅन हा शब्द आले की नाही आपल्या लक्षात होतो दुसऱ्या धड्यामध्ये, लाईफ स्पॅन किती आहे, 2 months to 2 years. आणि आता शेवटचा प्रकार कोणता राहिला, वाइन्स. कोणता राहिला, वाइन्स. लक्ष द्या आता हे वाइन्सला बघा, समानार्थी शब्द लिहितो बरं का कंसामध्ये, समानार्थी शब्द. यालाच क्रीपर पण म्हणतात बरं का, किंवा यालाच क्लाइंबर पण म्हणतात. क्रीपर किंवा क्लाइंबर किंवा वाइन्स, तिन्ही शब्दाचा मराठीमध्ये एकच अर्थ. वाइन्स म्हणजे वेल, क्रीपर म्हणजे वेल, क्लाइंबर म्हणजे वेल. आपण वेली पाहतो की नाही, अगदी घरामध्ये आहे. भोपळ्याचा वेल, दोडक्याचा वेल, कारल्याचा वेल, अगदी टरबूज वॉटरमेलॉन त्याचा सुद्धा काय असतो, वेलच असतो. असं वेली चढतात की नाही आधार आधाराने, भिंतीच्या आधाराने, झाडाच्या आधाराने, किंवा आपण घरामध्ये काही लाकूड वगैरे आलं त्याच्या आधाराने उंच उंच चढत जातात. म्हणजे हे क्रीपर्स यांचं स्टेम कसं असतं, तर यांचं स्टेम अतिशय डेलिकेट असतं, सॉफ्ट असतं. डेलिकेट म्हणजे नाजूक स्टेम असतं, सॉफ्ट असतं, फ्लेक्झिबल असतं. आणि हे जे आहे सॉफ्ट फ्लेक्झिबल स्टेम आहे. अँड दे ग्रो रॅपिडली. रॅपिडली म्हणजे जलद जलद गतीने हे वेल वाढतात. पटा 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 हो, आपण 2-4 दिवसाचा जर का वेल बघितला नाही, पटपट 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 वाढत चालतो. त्यांचं कसं असतं, स्टेम सॉफ्ट असतं, फ्लेक्झिबल असतं, स्ट्रॉंग स्टेम नसतं. आणि वेलीला जास्त आयुष्य नसतं. आता कोणते कोणते वेल आहेत, आपण इंग्रजीमधून सांगतो, कुकुंबर, कुकुंबर. कुकुंबर म्हणजे काय, वॉटर मिलॉन. वॉटर मिलॉन म्हणजे टरबूज, बरोबर आहे की नाही. पंपकिन भोपळा, असे काय, ग्रेप वाईन द्राक्ष, त्याची सुद्धा काय असते, वेल असते. तर या पद्धतीने आपलं आज कोणतं क्लासिफिकेशन संपलंय, पहिलं क्लासिफिकेशन संपलं. कोणतं, बेस्ड ऑन शेप अँड हाईट ऑफ प्लांट. आता बाकीचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.